श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्त हो, आपल्या गुरुकृपा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि सर्वांना सुखात आनंदात ठेवू देत, ही स्वामीं चरणी मनापासून प्रार्थना। मित्रांनो, आपल्या मनातील कोणतीही इच्छा असो, मनोकामना असो, ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे। 11 दिवसाचा हा पाठ करायचा आहे, असे केल्याने तुमचे भाग्य बदलून जाईल। तर मित्रांनो, हनुमान चाळीसाचा केवळ 11 दिवस पाठ आपल्याला करायचा आहे। हनुमान चाळीसाचा 11 दिवसांचा हा पाठ तुम्ही घरातही करू शकता, किंवा आपण राहत असलेल्या परिसरात एखादे हनुमानाचे मंदिर असेल तिथे जाऊन केल्यास अति उत्तम। मात्र आपल्या घरात केले तरी सोयीस्कर ठरेल। अनेकांच्या मनात प्रश्न असेल की हा उपाय, ही सेवा स्त्रिया महिला करू शकतात का? अगदी मनात कोणतीही कुशंका निशंका न आणता महिलासुद्धा हा उपाय करू शकतील। केवळ एका गोष्टीचा आपण स्मरण ठेवा, हनुमंताला शेंदूर आपण लावायचे नाही आणि लाल वस्त्र चढवायचे नाही। या दोन गोष्टी वगळता आपले महिन्यातील मासिक धर्माचे जे 5 दिवस असतात, यावेळी कृपया हनुमंताची पूजा करू नये। हे पाठ करताना व्रत उपवास करण्याची काही आवश्यकता नाही। नित्यनियमाने हनुमान चाळीसाचा पाठ करायचा आहे। यासाठी आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे, ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व या दरम्यानची जी दिशा आहे, त्या दिशेला जरी आपले देवघर तिथे असेल तर आपण तो कोपरा, ती जागा साफ स्वच्छ करायची आहे। नंतर एक पाट तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावर लाल वस्त्र अंथरून हनुमंताची मूर्ती किंवा एखादा फोटो ठेवायचा आहे। ह्या मूर्तीजवळ प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांचीही मूर्ती किंवा फोटो ठेवलेत तर अति उत्तम होईल। मित्रांनो, पहिल्या दिवशी शक्यतो मंगळवारी हा उपाय करण्यास आपण प्रारंभ करावा। आठवड्याच्या कोणत्याही वारी करू शकता, परंतु मंगळवार हा शुभ मानला जातो, किंवा शनिवारी देखील करू शकता। आपल्या जीवनामध्ये अगदी कोणत्याही प्रकारचे संकट असू द्या, समस्या असू द्यात, शनीची साडेसाती, महादशा असू द्यात, ह्या सर्वांचे निवारण करण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे। तर अशा प्रकारे हनुमंतांची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यानंतर त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करण्याचा प्रयत्न करा। आता हनुमंतांना कोणत्या वस्तू प्रिय आहेत? तर लाल फुले, 2 साबूत लवंगा अर्पण करायच्या आहेत। प्रसाद नैवेद्य म्हणून गूळ फुटाणे किंवा गूळ भाजलेले हरभरे त्या ठिकाणी दाखवायचे आहेत। तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर उत्तम आहे। सर्वश्रेष्ठ काळ्या तिळाचा दिवा लावू शकता, नसेल तर सफेद तिळाचा देखील दिवा लावू शकता। तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर तुपाचा दिवा लावू शकता। तर असा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक तांब्या ठेवायचा आहे। जर हा तांब्या तांबिया या धातूचा बनला असेल तर अति उत्तम। हा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये एक शिक्का टाकायचा आहे, म्हणजे 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहे। 1 रुपया, 10 रुपयाचा आणि 1 साबूत लवंग, म्हणजे जिला फूल आहे, तुटलेली लवंग नाही, अशी लवंग त्या तांब्याच्या पाण्यात टाकायची आहे। त्यावरती झाकण ठेवायचे आहे। त्यानंतर हनुमान चालीसाचा पाठ करण्यास आपण प्रारंभ करायचा आहे। मित्रांनो, दररोज एक निश्चित वेळ ठरवा, त्या निश्चित वेळी आपण हनुमान चाळीसाचा पाठ करायचा आहे। तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता, मात्र सकाळची वेळ आणि सूर्य मावळल्यानंतरची जी वेळ आहे ती सर्वश्रेष्ठ आहे। किंवा रात्री किमान 10, 11, 12 वाजता जरी हा उपाय केला, ही सेवा केली तरीही चालेल, मात्र त्याचवेळी सलग 11 दिवस हा पाठ करावा। जर आपण रात्री 9 वाजता हा पाठ करत आहात तर दररोज रात्री 9 वाजताच त्याच ठराविक वेळी हा हनुमान चालीसाचा पाठ आपण करावा। वेळेमध्ये बदल करता कामा नये। ही सेवा करण्याआधी स्वच्छ स्नान करावे। शक्यतो लाल रंगाचे वस्त्र
आपण स्वतः परिधान करावे आणि हा उपाय ही सेवा करण्यास प्रारंभ करावा। हनुमान चालीसाचा सलग 3 वेळा पाठ आपण करायचा आहे। हनुमानाचे पाठ केले ठीक आहे, मात्र जर तुमची इच्छा असेल तर हनुमानाच्या एखाद्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा जय श्रीराम जय श्रीराम असे 11 वेळा बोलू शकता। तुपाचा दिवा ओवळा। हनुमानाचा हा 3 वेळा पाठ केल्यानंतर जो नैवेद्य आहे तो आपल्या कुटुंबियांमध्ये वाटप करून खा। अशा प्रकारे नित्यनियमाने 11 दिवस हा हनुमान चालीसाचा पाठ पूर्ण झाल्यानंतर तांब्यामध्ये जो आपण टाकलेला शिक्का आणि लवंग काढायची आहे, तसेच हा शिक्का आणि लवंग कायम आपल्याजवळ ठेवायचे आहेत। जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी जाल तेव्हा हा शिक्का आणि लवंग तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये फक्त ठेवा। मात्र या शिक्क्याजवळ आणि लवंगजवळ अशी कोणतीही अशुभ धार्मिक वस्तू जवळ येणार नाही याची काळजी घ्या। तसेच हे जे पाणी आहे तांब्यामधले, महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही हे पाणी थोडेसे प्या आणि मग बाहेर पडा। हनुमान चालीसाची ताकद काय आहे, हनुमान चालीसाचा प्रभाव काय आहे हे तुम्हाला समजून जाईल। हा उपाय 11 दिवस केल्यानंतर दर मंगळवारी दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायला विसरू नका, कारण हनुमानाच्याच कृपेने तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे, संकटे आहेत, हे सर्व काही आहे, त्याची स्फूर्ता होणार आहे। तर मित्रांनो, हा उपाय म्हणजेच ही सेवा करायला तुम्ही विसरू नका। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।